काही दिवसांपूर्वी गणेश बडगुजर या शेतकऱ्याने शेतकामासाठी बैलजोड विकत घेतली. या बैलांना घरी घेऊन जात असताना औरंगाबाद जिल्ह्यातील जरंडी या ठिकाणी एका कार्यकर्त्याच्या सांगण्यावरून पोलीस पथकाने चुकीची कारवाई करत आपल्यावर गुन्हा दाखल केला आणि हाच गुन्हा मागे घेण्यात यावा व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनामध्ये ही बाब यावी म्हणून जळगावमध्ये अनोखं आंदोलन करण्यात आलंय. मुख्यमंत्री साहेब, मी शेतकरी बोलतोय, मला बोलायचंय, अशा आशयाचं बॅनर स्वतःच्या व वृद्ध वडिलांच्या गळ्यात घालून आपली हाक मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा केविलवाणा प्रयत्न गणेश बडगुजर यांनी केला. बडगुजर पिता पुत्र सभास्थळी जात असताना त्यांना पोलिसांनी अडवलं. मात्र या शेतकऱ्यानं, मी हात जोडतो, मला जाऊ द्या आणि मुख्यमंत्र्यांना माझी कैफियत सांगू द्या, असा हट्ट धरल्यानं या ठिकाणी काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. या महाराष्ट्रातला शेतकरी आहे. आम्ही लॉरीहून बैल घेतले आणि गाडीमध्ये भरल्यानंतर आम्ही आमच्या शेताकडे येत होतो. कुठल्या तरी जरंडीच्या त्या सचिन चौधरी नावाच्या कार्यकर्ते बैल पकडले. पकडल्यानंतर तो पोलीस ताब्यात दिले. 10,000 रुपये दे असं तो सचिन चौधरी सांगत होता. आम्ही त्याला 10,000 दिले नाही. आमच्याकडे घेतल्या त्याच्या पावत्या होत्या, त्या आम्ही केदार साहेबांना ओरिजिनल पावत्या सुद्धा दिलेल्या आहे. सरांनी कुठलंही व्हेरिफिकेशन केलेलं नाही आहे आणि डायरेक्टली गुन्हा दाखल करून मोकळा झाला आहे. आम्हाला एक जण सोनगाव तालुक्यात पोलीस केदार साहेब होते. प्रश्न बोललो तर आम्ही राजा साहेबांनी गुन्हा दाखल झालेला आहे. तुम्ही आता काहीच बोलायचं आणि आमची त्यांनी प्रतिक्रिया केली काहीच प्रतिक्रिया कोर्टात तुम्ही कोर्टात उतरायचं नाही. मी कोर्टात बैल आणले आणि मला मुख्यमंत्री साहेबांना शिंदे साहेबांना विचारायचं काय काय प्रकार आहे बाबा शेती करण्यासाठी बैल घ्यायची की नाही घ्यायची. कुठे घडली ही घटना, कुठे घडली बोलू द्या त्यांना. जरंडी कोपरेवा. कोणता जिल्हा? ते औरंगाबाद जिल्हा येतो, सोयगाव तालुका. नाव काय आपलं? गणेश श्रीधर बडगुजर. अच्छा, गुन्हा कुठे दाखल केला आपल्यावर? केदार साहेबांनी सोयगाव पोलीस स्टेशन. आता मुख्यमंत्र्यांना काय मागणी करणार? गुन्हा रद्द झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांनी बैल पाळायची की नाही पाळायची ते करायचं. कारण शेतकऱ्याचा जो माल तो अंबानी बिंबानीचा माल नाही, तो शेतकऱ्याचा माल आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याचं हित आहे नाही ते बी त्यांनी सांगावं. या शेतकऱ्यानं फक्त आपल्या गळ्यात बॅनर लावून या घटनेचा निषेध केला नाही, तर न्यायालयामधून सोडवून आणलेल्या आपल्या बैलांच्या गळ्यात मुख्यमंत्री साहेब, मी कोणाच्या कंपनीत तयार होतो का? मी काही गुन्हाच केला नाही तर दाखल झालेला गुन्हा रद्द होईल का? असं बॅनर आपल्या बैलांच्या पाठीवर लावल्याचं यावेळी बघायला मिळालं. या अनोख्या आंदोलनामुळे या ठिकाणी काही काळ गोंधळ निर्माण झाल्यानं या ठिकाणी बंदोबस्तामध्ये असलेल्या पोलिसांनी या शेतकऱ्याला बाजूला घेऊन जात समजावण्याचा प्रयत्न केला. आता आपली कैफियत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचावी यासाठी या शेतकऱ्यानं केलेली धडपड सर्वांचं लक्ष वेधून घेत असताना मुख्यमंत्र्यांच्या नजरेमध्ये या शेतकऱ्याचं दुःख पडणार का आणि या शेतकऱ्याला न्याय मिळणार का हे बघणं महत्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, जळगाव.